बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सहावं प्रकरण पाहणार आहोत, प्राण्यांचे वर्गीकरण. आणि या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये आपल्याला पुढचा मुद्दा घ्यायचा आहे की या भूतलावरती असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आहेत, या सजीवांच्या शरीराचे आकार वेगवेगळे असतात आणि या प्राण्यांच्या शरीराचे जे काही भाग होतात या भागांवरून या ठिकाणी या पुढच्या मुद्द्याशी आपण चर्चा करणार आहोत. तर ज्या प्राण्यांच्या शरीराचे दोन समान भाग होतात किंवा होत नाही असा जो प्रकार आहे, या प्रकारावरून त्या ठिकाणी त्यांचे पुढचे मुद्दे आपल्याला नमूद करता येते. पहिला मुद्दा आहे असममित शरीर रचना असणारे प्राणी. या असममित शरीर रचना असणाऱ्या प्राण्यांच्या संदर्भात जर विचार केला तर अशा प्रकारच्या कोणत्याही प्रतलातून या प्राण्याच्या शरीराचे दोन समान भाग होत नाही किंवा त्यांना अशा प्रकारचा कोणताही अक्ष नसतो असं या ठिकाणी आपल्याला नमूद करता येईल. आणि यामध्ये अमीबा आणि पॅरामेशिया यासारखे जे काही एकपेशी प्राणी आहेत, तर या एकपेशी प्राण्यांमध्ये अशा प्रकारची असममित शरीर रचना असणारे सममिती आढळून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे अरीय सममिती. या अरीय सममितीच्या संदर्भात जर विचार करायचा झाला तर शरीराचा जो मध्य अक्ष आहे, तर या मध्य अक्षामधून या प्राण्याचे दोन समान भाग होतात असं करता येईल, दोन समान भाग पडतात असंही आपल्याला म्हणता येईल. आणि उदाहरणार्थ पाहायचं झालं तर यामध्ये कीटक असतील, मासे असतील, बेडूक असेल यासारख्या प्राण्यांचा आपल्याला या ठिकाणी समावेश करता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा होता द्विपार्श्व सममिती असणारे काही प्राणी. तर यामध्ये आपल्याला सांगता येईल की या प्राण्याच्या शरीरात एकच अक्ष असतो आणि या अक्षामुळे या प्राण्याच्या शरीराचे दोन समान भाग होतात किंवा दोन सारखे भाग होतात असं या ठिकाणी आपल्याला नमूद करता येईल. आणि यामध्ये कीटक, मासे, बेडूक अशा प्रकारचे हे जे प्राणी आहेत, तर हे द्विपार्श्व सममिती प्रकारचे प्राणी आहेत असं आपल्याला नमूद करता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा होता आद्य जननस्तर किंवा त्या ठिकाणी त्याला आद्यस्तर जननस्तर असं देखील म्हटलं जातं. या बहुपेशीय जे प्राणी आहेत, या प्राण्यांच्या ज्या वाढीच्या अवस्था आहेत त्यामधील वाढीची अवस्था आहे भ्रूण. तर या भ्रूणाच्या वाढीच्या अवस्थेच्या काळापासून हे जे आद्यस्तर आहे, हे आद्यस्तर तयार व्हायला सुरुवात होते असं आपल्याला नमूद करता येईल. आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की हे आद्यस्तर तयार होत असताना या प्राण्यांच्यामध्ये दोन आद्यस्तर तयार झालेले प्राणी आणि तीन आद्यस्तर तयार झालेले जे प्राणी आहेत असा देखील या ठिकाणी हा प्रकार आपल्याला नमूद करता येईल. म्हणजे दोन आद्यस्तर आणि तीन आद्यस्तर असणारे प्राणी यांचा समावेश यामध्ये होतो असं आपल्याला नमूद करता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा होता देहगुहा. आता देहगुहा म्हणजे काय? मानवी जे शरीर असेल किंवा प्राण्यांचं शरीर असेल, ते शरीर आणि त्या शरीरामधील इतर जे अवयव आहेत, या अवयवांच्या दरम्यान असणारी जी पोकळी आहेत, या पोकळीला देहगुहा असं म्हटलं गेलं. आणि या ठिकाणी या देहगुहाचा विचार जर केला तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की साधारणपणे सत्यदेहगुहा असणारे प्राणी, त्यानंतर देहगुहाहीन प्राणी की ज्या प्राण्यांना देहगुहा नाही असे प्राणी, आणि खोटी देहगुहा असणारे प्राणी. मग यामध्ये साधारणपणे आपल्याला अमीबा पाहता येईल की यामध्ये खोटी देहगुहा असते असं आपल्याला नमूद करता येईल. म्हणजे सत्य देहगुहा असणारे प्राणी, देहगुहाहीन प्राणी म्हणजे ज्यांना देहगुहा नाही, आणि ज्या प्राण्यांच्यामध्ये देहगुहा असते पण ती खरी नसते त्याला शब्द वापरला खोटी देहगुहा असणारे प्राणी. त्यानंतर यामध्ये पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की खंडीभवन. खंडीभवन या प्रकारामध्ये आपल्याला सांगता येईल की या प्राण्यांचे शरीराचे छोटे छोटे तुकडे किंवा खंड पीसेस तयार होतात असं आपल्याला नमूद करता येईल, आणि त्यातून या प्राण्याचे शरीर तयार होते. आणि अशा प्रकारचा हा जो छोटा तुकडा आहे, हा जो खंड आहे, या तुकड्यालाच खंड असं म्हटलं गेलं असं आपल्याला नमूद करता येईल. आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की साधारणपणे जे वलयांकित प्राणी आहेत, यामध्ये आपल्याला गांडूळ प्राणी एक दाखवलेला आहे, तर या प्राण्याच्या शरीरावरती अशा प्रकारचे खंड तयार होतात, एक एक तुकडा तयार होतो आणि अशा प्रकारचे अनेक तुकडे एकत्र येऊन या प्राण्याची शरीर यष्टी किंवा हा प्राणी तयार होतो असं आपल्याला नमूद करता येईल. आणि वलयांकित गटातील प्राणी यांचा समावेश या प्रकारात होतो असं आपल्याला नमूद करता येईल.